गिरीश मला माहिती आहे रागवलायस तू माझ्यावर पण आता आले ना मी सांग काय महत्त्वाचं सांगायचं होतं अरे मगाशी स्वयंपाक करायचा होता वहिनी एकट्या करत होत्या ते बरं नव्हतं वाटत त्या बिचाऱ्या घरासाठी राब राब राबत असतात आणि आपण आराम करायचा म्हणून मी त्यांना मदत करायला गेले होते प्लीज रागावू नकोस मी कुठे रागावलो मग तू काही बोलत का नाहीयेस काही सांगत पण नाहीयेस तुला काहीतरी महत्त्वाचं मला सांगायचं होतं ना तुला कसं सांगू हेच कळत नाहीये मानसी मी आज अजयकडे गेलो होतो मग काय झालं तिथे अजयनं आज मला एक नवीन ऑफर दिली आहे तो म्हणाला की दोन नवीन कंपन्यांचे शेअर बाजारात येत आहेत त्या शेअरची किंमत लवकरच वाढणार सुद्धा आहे तो म्हणाला की या जरी कंपन्या नवीन असल्या तरी रिस्क काही नाही म्हणजे अगदी आठवडाभरात किंवा दोन आठवड्यात पैसे अगदी दुप्पट होतील असं तो म्हणाला आपल्या सगळ्या शेअर्सचे पैसे त्याने मला यात गुंतवायला सांगितले काय विचार केला असतो अगं विचार करायला वेळच नव्हता मी त्याला तिथल्या तिथे हो म्हणालो मानसी दोन महिन्यात आपल्याला दुप्पट पैसे मिळणार दुप्पट गिरीश मान्य मला मानसी मी हा निर्णय घेताना तुला विचारलं नाही याचं तुला वाईट वाटलं असेल नाही नाही गिरीश एखादा निर्णय घेण्यापूर्वी तू मला विचारावंस अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती पण माझी अपेक्षा नव्हती याचा अर्थ माझा तुझ्यावर विश्वास होता कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी तू पूर्ण विचार करशील आय एम सॉरी गिरीश पण तू माझा अपेक्षा भंग केलायस मानसी अगं विचार करायला वेळच नव्हता हा आलेला ऑड लॉट होता आणि अजय म्हणतोय त्या अर्थी आपल्याला नक्कीच दुप्पट पैसे मिळतील गिरीश तू हे बोलतोयस हे बघा जे आहे ते आहे दादाने तुला एवढं समजावून सांगितल्यानंतरही तू इतका वावत जाशील असं वाटलं नव्हतं मान्य आहे मान्य आहे मला मी वावत केलो पण अगं असं पहिल्यांदाच घडलं ना आणि मानसी तू मला सांग तू जर माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस मान्य मला मी नाही आवडू शकलो नाही आवडू शकलो स्वतःला आय एम सॉरी ओके गिरीश आता यावर बोलण्यात काय अर्थ तू पैसे इन्व्हेस्ट केलेस ना त्यावर विचार करण्यापेक्षा आपण वाट बघूया आणि यातून काहीतरी चांगलं घडो अशी आशा ठेवूया मानसी मला अगदी खात्री होती की तू मला पाठिंबा देशील मला समजून घेशील विद्या चला हॅट्स ऑफ टू यू हॅट्स ऑफ टू यू खरंच खूप बरं वाटलं मस्त प्रगती केलीस ग्रेट ग्रेट मी जेव्हा आपल्या तिघांच्या मैत्रीचा विचार करतो मला असं वाटतं की तुझं यश हे सगळ्यात क्रेडिटेबल आहे तुला कारण सांगतो म्हणजे याचा अर्थ आम्ही काही कुणी केलं नाही असं नाही आता आपला अभय त्याने सुद्धा चांगलं यश मिळवलं नाव मिळवलं सगळं बरोबर आहे पण तुझ्याप्रमाणे त्याला शून्यातून सगळी निर्मिती नाही करावी लागली दॅट इज वाय तुझं यश हे क्रेडिटेबल आहे त्याच्या हाताशी काय वडिलोपार्जित व्यवसाय होता हाताशीच होता कधी कधी विद्या आपल्या तिघांच्या मैत्रीबद्दल विचार करतो ना एकटा बसलेला असतो तेव्हा तेव्हा मन असं एकदम जात भूतकाळामध्ये मजा येत मला आठवते 4th पर्यंतचं शिक्षण केलं मी खेडेगावामध्ये नंतर आलो 5th मध्ये शहरामध्ये आपलं गंगाधर हायस्कूल
म्हणजे आपली हॉस्टेलमध्ये ओळख नाही. आपण दोघं एकाच रूममध्ये राहत होतो पण पहिले 2 महिने आपण एकमेकाशी काही बोलत असतो. कोणीच तयार नाही बोलायला. पण गमतीचा भाग असा की तुम्ही दोघं जण अ मध्ये तू आणि आभाय, आम्ही आपले डायरेक्ट खेडेगावातले म्हणून ख मध्ये. अच्छा तेव्हापासूनच तुझं कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स वगैरे काही नाही. हा आता कॉम्प्लेक्स म्हणशील तर आपल्या अभय राजांच्याकडे मात्र होता कॉम्प्लेक्स. हो म्हणजे होता तुझ्या बरोबर अ मध्ये, पण तो वागायचा असा आणि वावरायचा असा की तो अ प्लस पद वगैरे आहे की काय. बाकी स्टाईल टापटेप ते काही मात्र सगळं ते त्याच्याच कडून आम्ही शिकलो. स्टाईल म्हणजे काय तेव्हाही तो रुबाबदार राहायचा नाही आठवत होतं ना, आणि आजही रुबाबदार आहे. आणि एकूणच स्वच्छता टापटीप शिस्त यामध्ये तुम्हा दोघांच्या मध्ये उजवं कोण डावं कोण हे मला तर कधी काही करणं जमलंच नाही. कोणी आठवत नाही तुला सुद्धा. सगळ्या व्यवस्थितपणा स्वच्छता सब बघत राहण्यासारखं असायचं. मला चांगलं आठवतो तुझा तो अर्धा सदरा हाफ पॅन्ट बूट मोजे सगळं व्यवस्थित, तो रुमाल खिशातून ढोकवणारा टॉप तुला आठवतंय का? एकदा गंमत झाली होती. एकदा मी माझ्या कपड्यांबरोबर धुवायच्या कपड्यांबरोबर तुझ्या युनिफॉर्मचा सदरा पण दिला होता चुकीने, आणि दुसऱ्या दिवशी तो ओला सदरा घालावा लागला तुला शाळेमध्ये. तो ओला सदरा घालून तू समोर उभा माझ्या, तेव्हा आमच्या टायक्यात प्रकाश पडला की आपण गेले 2 महिने ज्या विद्यार्थ्याबरोबर राहतो आहोत त्या खोलीमध्ये हॉस्टेल जा त्याच्याकडे युनिफॉर्मचा फक्त एकच सदरा आहे. त्या दिवशी तू तो ओला सदरा घालून शांतपणाने माझ्याकडे बघत राहिलास आणि काहीही न बोलता बरंच काही बोलून गेलास. विद्या ग्रेट ग्रेट तेव्हाचा विद्या आणि आजचा विद्याधर देसाई आय एम प्राऊड ऑफ यू. तूही हट्टीपणा केला नसतास तर आमच्याही पुढे गेला असता. कसला हट्टीपणा? अरे मी आणि अभय तेव्हाही तुला सांगत होतो पुढे शिक पुढे शिक, पण ऐकशील तर तू कसलं रे हट्टीपणा असं नाही. पण मला खरंच तेव्हापासूनच मला कंटाळाच यायला लागला शहराचा, शहरी वातावरणाचा, शहरी आयुष्याचा कंटाळा यायला लागला. गावाकडे कसं, गावाकडे नाती मैत्री संबंध आयुष्य सगळं कसं असं सुदृढ आणि सकस मागे पुढे काय त्याचं एक कारण आहे की जेव्हा एकमेकाकडून व्यवहाराच्या अपेक्षा सुरू होतात ना तेव्हा सगळं संपतं. आणि लेट मी टेल यू वन थिंग, तू आणि अभय सोडलास तर जवळजवळ अक्षरशः जवळजवळ प्रत्येकाकडून शहरामध्ये मला हा व्यवहाराचा वास फार आला. तेव्हापासून ठरवलं की आपल्याला नाही बो अशा तऱ्हेचं आयुष्य आपल्याला नाही जायचं, आणि म्हणून मग मी गेलो होता आर्मीत गेलो. तिथे असताना फक्त मला एकच शंका होती म्हणजे की भौगोलिक अंतरामुळे आपल्या तिघांमध्ये काही अंतर तर पडणार नाही ना. पण नाही सुदैवाने तसं नाही झालं. मी आभारी आहे त्याचं. पण मला एक सांगा आबा, एकंदर समाधानी आहे? हाय तुडुंब समाधान असलास रे. म्हणजे शहरामध्ये काय पाहुणा बिवणा आल्यानंतर त्याला काय चहा पाणी काय विचारायची काय पद्धत आहे की नाही ना. जाऊया ताजमध्ये जाऊया, आज कॉर्पोरेट फूड खाऊया. तुझ्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे आहे? आबा आलात का? क्या आहे ब्रो? वा 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 कमाल आहे तुझी. नेहमीच आहे ना? अरे नेहमीच कमाल केलीस. तुला जे कोणी म्हणतात ना की तू विसराळू वगैरे आहे चूक आहे. तुला सांगतो 1.5 वर्षापूर्वी मी झालो होतो बरोबर त्यावेळेला तुला फक्त त्या माझ्या बोटावर एकदा मी सांगितलं होतं माझं पात्र
रबर ते पान व्हेरी गुड गुड चाललास कुठे आवरावर करायची अरे बस रे सारखी तुझ्या पायाला ना भिंगरी आहे बस इकडे बस बस इकडे सारखी आपली भिरभीर 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 जेवढे बेवढे झाले सगळ्यांची मस्त सगळे सुस्तावलेले आमचा प्रिय मित्र दुपारी जेवायला येतो म्हणाला आता काहीतरी महत्वाचं काम निघालं ना दादा कामामध्ये हलगर्जीपणा कधी करायचे ना दादा लाईक गंमत हवं माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये कोणाच्याही बद्दल माझ्या मनात हेवा असा कधी निर्माण झाला नाही पण हा आमचा मित्र आहे ना विद्यादेव याच्याबद्दल मात्र एका गोष्टीसाठी माझ्या मनात हेवा आहे मला दादांचा हेवा हो का सांगतो कारण त्याच्याकडे तुझ्यासारखा साहेब नावाचा माणूस आहे नाही गमतीचा भाग सोडून दे तुला एक सांगतो मी दादा ती आमची वहिनी गेली ना ती गेली तेव्हा पोराशी तुम्ही होत आणि सगळा असा एकदम भरलेला संसार एकदम सगळा गुन्हा आम्हाला काळजीच वाटायला लागली की आता आमच्या वहिनीच्या मागे आमच्या मित्रांचं कसं होणार मुलांचं कसं होणार बर आता हा लागलाय बोलायला हल्ली हल्ली पण त्याचा मुळातला स्वभाव आमच्या मित्राचा हा मितभाषी थोडाशी मोकळेपणाने आणि खूप बोलणार नाही तो गप्प बसणार पण दुसरं असं आहे की जगामध्ये प्रत्येकाला स्वतःची दुःख अडचणी चिंता या असतातच रे कोण किती दिवस कोणाला साथ द्या त्यामुळे मनात येणार शंका कुशंका चिंता दुःख आनंद काही काही कोणाकडे व्यक्त करायचं तर त्यामुळे सारखी काळजी वाटायची की मी आणि आमचा तो अभय हे दोघ जण सोडले तर आमच्या या मित्राला जगामध्ये दुसरं कोणी नाही जवळचं की ज्याच्याकडे तो काही बोलू शकेल पण गड्या तू तुझं आयुष्य ज्या पद्धतीने आमच्या मित्राच्या आयुष्यात मिसळलेलं आहेस अगदी मी बघत आलोय सावलीसारखा आमच्या मित्राच्या आसपास तू वावरतोस ग्रेट आहेस तर थोडी माणसं असतात अशी जगा की जी दुसऱ्यावरती माया लावतात प्रेम करतात कुठल्याही अपेक्षेने नाही तुला एक मी विनंती करू का आमचा मित्र आहे ना कधीही अंतर दिसलं चांगला माणूस चांगला एक आणि तूही चांगला अस जगामध्ये फार थोडी माणसं असतात अशी काय हा कधी माझी एकटेपणे ओझरती जरी आठवण झाली ना मला हाक देऊन बघा हा साहेब तुमच्यासाठी सुद्धा हजर असेल असा हॅलो हा वर्षा हा काय आय सॉरी मला जरा यायला उशीर होतोय उशीर होतोय का हो पण तू आणि आबा रेडी राहा पण जेवायला बाहेर जाऊया बरं बरं हो आम्ही आवरून तयार राहतो हो तुम्ही म्हणाल तिथे जाऊ हा हो पण तुम्ही खूप घाईघाई करू नका ऑफिसमधनच बोलताय ना हो मी येतो ना लवकर पण तुम्ही लवकर रेडी राहा हा आणि हे बघा जेवायला जायचंय म्हणून खरंच खूप घाईघाई करू नका उगीच जीवाला घोड नका लावू माझ्या ओके या तुम्ही आम्ही आवरून ठेवतो ओके
चहा बस ना घे. क्या बात है, फार अच्छा. थैंक्स. साहेब आज संध्याकाळी आम्ही जेवायला नाही होतो. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे आम्ही दोघ आणि आबा. बर बुवा. बर बुवा काय, कधी नाही ते नवरा बाहेर जेवायला घेऊन जायला तयार झालाय, ते सुद्धा आबा आलेत म्हणून. ते एरवी काय ऑफिसात नाही यायचं दमून, आणि बायकोशी शब्द सुद्धा न बोलता झोपून जायचं. केवढी टेन्शन असतात त्याला, त्याचा नवीन काम मिळालंय. मी इथे विश्रांतीच घेत असते ना घरामध्ये नुसती. केवढी राग होते. बरं ठीक आहे, तू होत या, मी बघतो बाकीचे स्वयंपाकच. चला हा, तुम्ही आता काय जेवायला बाहेर जाणार, आमचं सगळं शेड्यूलच डिस्कस बघतो आता. ठीक आहे. काय उभे आला काय? नाही लवकर येतो म्हणाले होते, अजून आले नाही. तू काय ऑफिस मध्ये अडकलाय का तू कामामध्ये? काय माहिती आता. तू असं का त्याला फोन कर ना, म्हणजे मग तो तिथेच थांबला तर आपण जाऊन त्याला पिकअप करू, म्हणजे वेळ वाचेल. नाही आबा, थोडा वेळ वाट बघू ते यायची, आणि सांगा इथे थोडा वेळ आपण गप्पा मारत बसू. तुम्ही आल्यापासनं माझ्या एकटीच्या वाट्याला तुम्ही आलातच कुठे. खरं आहे बाळा, खरं आहे. अर्थात तसा मी तुम्हाला दोघाही पोरांना आयुष्यामध्ये फारसा वेळ देऊ शकलो नाही, मला कल्पना आहे ना. विशेषतः तुझ्या वाढत्या वयामध्ये तर मी फार कमी राहिलो तुझ्याजवळ. अनफॉर्च्युनेटली मला आमच्या मिलिटरीमध्ये फॅमिली स्टेशन्स कधी मिळालेच नाहीत बाळा. दरवेळेला मी आपला पोस्टिंगवरून परत यायचो तेव्हा तू दरवेळेला मला मागच्यापेक्षा अधिक मोठी झालेली आणि अधिक समजूतदार झालेली दिसायचीस. तुला आठवत का एक फोटो काढलेला आहे आपल्याकडे, तू माझ्या पाठीवर बसलेला. ती आठवण अशी आहे की असाच तुझा वाढदिवस होता आणि संध्याकाळी पार्टी होती वाढदिवसाची, आणि नेमकी त्या दिवशी मला ऑर्डर आली ताबडतोब हजर राहिलो. झालं, मला जावं लागलंच. पण त्या दिवशी संध्याकाळी पार्टीला आबा नाही म्हणून तुझं जे काही चाललेलं होतं वाव वाव. तुला माहिती आहे का शेवटी अट काय घातली गेली तुझ्याकडून? तुला पाठीवर बसवायचं आणि शाळेत येऊन पोचवायची. त्यापेक्षा आमची अशी वरातली गेली, तुला पाठीवर बसून मी तुला शाळेत पोचवलं आणि तेव्हा सुट्ट्या झाली. फोटो काढलेला आहे तू. तू एक बाळा काम कर, तू विवेकाला फोन तर कर, बघ म्हणजे असेल तिकडे तर आपल्याला लगेच भेटता येईल. हॅलो विवेक देसाई आहेत का? निघाले कधी? कोणाबरोबर? उशीर होतो, मी गेलो पाहिजे आता. अरे तू असाच जाणार आहेस का? एक मिनिट ना, तुझा टी शर्ट घेऊन आले. बेडरूम तिकडे आहे.